श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 19 रामदासी बुवांची गोष्ट। श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यास असता ते हमेशा पंढरपूर, बेगमपूर, चळांबे वगैरे नजीकची गावं जात येत असत। चाळंबे हा गाव पटवर्धनांचा आहे। एक दिवशी श्री समर्थांची स्वारी चाळंब्यास रामदासी बुवांच्या मठात गेली। तेथे भोजन करून महाराज दोन प्रहरी निद्रिस्त आले। रामदासी बुवास काही काम असल्याने मठाचे दार बंद करून त्यास कुलूप लावून ते बाहेर गेले। पुढे सायंकाळचे सुमारास श्री स्वामी समर्थ भीमा नदीचे वाळवंटात खेळत बसलेले लोकांनी पाहिले। चाळंब्यास भीमा नदी आहे, महाराज वाळवंटात बसले आहेत अशी वदंता गावात पसरून रामदासी बुवांचे कानी पडली। महाराज तर मठात निद्रिस्त आहेत, वाळवंटातील स्वामी दुसरे कोणी असतील असे बुवास वाटले, कारण आपल्या हातांनी मठास कुलूप लावून बुवा बाहेर पडले होते। लगबगीने बुवा मठात जाऊन कुलूप उघडून पाहतात तो श्री समर्थांची स्वारी मठात नाही। बुवास बहुत आश्चर्य वाटले। मठास दुसरा दरवाजा नसून बाहेर पडण्यास कुठलाही मार्ग नाही। दरवाजा स्वहस्ते कुलूप लावले असून त्याची किल्ली आपणाजवळच आहे। महाराज मठाबाहेर कसे गेले याबद्दल बुवांची काही तर्क चालेना। शेवटी महाराजांचे अगाध लीलेबद्दल बुवास आश्चर्य वाटले। वाळवंटात जाऊन बुवांनी महाराजांचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले व ते त्यास गावात घेऊन गेले। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।